घटसाणेची खबर काणकोणा रान भाजी फेस्टिवल जावपाची आसा. काणकोणकारांकच न्हू अख्ख्या गोंयाक ही खोशयेची खबर. 2 सप्टेंबराक चावडी काणकोणच्या कदंब बस स्टँडार सकाळी 9 ते 2 मजगती ते जातले. खोतीगांव गांवडोंगरेच्या आदर्श युवा संघाची ही कामगिरी. डिटेल्स दिता आमचो खबराकार देविदास गांवकार. जे लोक गांवांनी खेड्यांनी आणि त्याच बरोबर रानांनी रावतात ते लोक जेव्हा जेव्हा पावसाळो येतात त्या वेळाचेर आपल्या गांवाच्या फाटल्यार आशिल्ल्या डोंगराचेर ज्यो फक्त पावसाच्या उदकाचेर ज्यो भाजयो जातात त्यो भाजयो हाडून खातात. खरें म्हटल्यार ह्या भाजयांक कोणूच कसलेच कॅमिकल घालना, कसलेच फर्टिलायझर घालनाशिल्ल्यान ते भाजयो खऱ्या अर्थान पॉवरफूल ऑर्गेनिक म्हणजेच गूड फूड ह्या धर्तेचेर ते वळखतात. ह्या गूड फूडाची सगळ्यांक वळख जावची देखून गोवा बायोडायवर्सिटी आणि ट्रायबल डिपार्टमेंट हांच्या जोडपावलान काणकोणाक 2 तारखेर व्हडलो रान भाजी मेळावो जावपाचो आसा अशी माहिती काणकोणाचे आमदार आणि गोंय राज्याचे सभापती रमेश तवडकर हांणी दिली. सभापती आशिल्लो काणकोणचो आमदार रमेश तवडकरान महोत्सवाचो हेत आणि स्वरूप स्पष्ट करून सांगले. पळयात. 75 सेल्फ ग्रुप्स, 75 ग्रुप्स आणि प्रत्येकान 3 भाजी प्रेझेंट करप आणि एकूण साधनचे म्हाका असा 225 आयटम ह्या फेस्टिवलाक प्रेझेंट केले. आता हो फेस्टिवल आयोजन करता असताना जे काही मुखेल उद्देश जे आमचे आशिल्ले काणकोण आम्ही हल्ली जो काणकोण विजन आणि मिशन हो कन्सेप्ट आम्ही घेऊन होता. एक 200 पेक्षा चड आयटम एखादे कॉमन असतले बऱ्याच वेळा तरी पण ते कशा रेसिपीच्या माध्यमातल्या त्याने ते करून येतात. म्हणजे म्हणजे इन्ग्रेडियंट इन्फॉर्मेशन त्या वेळेला इन्ग्रेडियंट असतात सगळे इन्फॉर्मेशन असतात तेव्हा ते एक इन्ग्रेडियंट घालून ती भाजी औषधी माहिती माहीत असते कलेक्ट करून करतो लेक्चर लेक्चर फो ती भाजी प्रिपेर करून दवरली गोवा 365 खातीर देविदास गांवकार आणि संगीता ओली.